नमस्कार मंडळी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आगरी कोळी मसाला जो बनवतो तर तो कुठल्या कुठल्या मिरच्यांचा वापर करून बनवतो, कुठल्या मिरच्यांचं बॅलन्स ठेवून ह्या मिरच्यांपासून हा मसाला बनवला जातो, कुठल्या प्रकारच्या मिरच्या घेतात, त्याचा फायदा, रंग, चव, हे सगळं काही कसं होतं, तर संपूर्ण काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. तर आगरी मसाल्यासाठी मी इथे 6 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोणी कोणी 4 प्रकारच्या सुद्धा घेतं, कोणी कोणी 3 प्रकारच्या सुद्धा घेतं. प्रत्येकाची आवड आणि जिभेवरची चव वेगवेगळी असते. पण हा जो मसाला आहे ना तो अगदी सुपर्ब होतो, म्हणजे नॉनव्हेजसाठी स्पेशली हा आगरी मसाला असतो, सगळ्यांना माहितीच असेल. तर ह्यामध्ये खूप छान असा रंग, चव, सगळं काही एकदम परफेक्ट येतं. तर ह्या मिरच्या कुठल्या कुठल्या आहे, आज त्यांचा प्रकार, किंमत काय आहे, सगळं काही सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आजच्या या संपूर्ण मिरच्यांचं वजन 3 किलो असणार आहे आणि यामध्ये मी कुठल्या कुठल्या मिरच्या कमी जास्त घेतलेल्या आहे आणि संपूर्ण माहिती, म्हणजे मिरच्या खराब मिरच्या कशा ओळखायच्या, चांगल्या मिरच्या कशा निवडून घ्यायच्या, हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, आजची पहिली मिरची आहे रेशीम पट्टा मिरची. तर ही मिरची जी आहे ना, ही अशी बुटकी असते आणि याची जी स्किन आहे, म्हणजे याची जी कातडी आहे ना, ती जरा जाडसर असते. म्हणजे एखादी ढोबळी मिरची आपण वाळवून घेतलेली आहे अशा पद्धतीने जाड असते ती. आणि बियासुद्धा छान असतात. आणि मिरची घेताना चांगली मिरची कशी ओळखायची, तर त्यातल्या ज्या बिया आहे ना त्या उघडून पाहायच्या. जर बिया छान अशा मस्त टवटवीत दिसत असतील तर ती मिरची छान आहे असं समजायचं. आणि मिरच्यांना जर आतमध्ये काळं असेल तर ते समजायचं की मिरच्यांना बुरशी पकडलेली आहे. तर तशा मिरच्या घ्यायच्या नाही, चांगल्या बिया पाहूनच मिरच्या घ्यायच्या. तर ही मिरची स्पेशली तर्रीसाठी वापरली जाते, म्हणजे हॉटेलमध्ये जी करीजमध्ये जी छान अशी तर्री येते ना, त्यासाठी ही मिरची वापरली जाते. ही मिरची गुजरातची असल्यामुळे गुजराती लोकांच्या जेवणामध्ये सुद्धा ह्या मिरचीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि याला फापडा मिरची म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बहुतेक वेळा मार्केटमध्ये जी तुम्ही लाल मिरची पावडर आणतात ती ह्याच मिरचीपासून बनवलेली असते. थोडीशी तिखट असते आणि याचा रंग खूप छान येतो, त्यामुळे ही मिरची मी घेतलेली आहे. 1/2 किलो इतकी घेतलेली आहे. संपूर्ण मसाल्यामध्ये ही फक्त जाणार आहे 1/2 किलो. त्यानंतर जी दुसरी मिरची आहे ही म्हणजे बेडगी मिरची. तर ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी घेतलेली आहे. तर ही थोडीशीशी लांब असते मिरची. यामध्ये ना 2 जाती असतात, तर एका जातीमध्ये बिया कमी असतात आणि दुसऱ्या जातीमध्ये बिया जास्त असतात. जास्त बिया असलेल्या मिरची ही मसाल्यासाठी वापरली जाते. तर साऊथमध्ये ही मिरची खूप प्रामुख्याने वापरली जाते, त्यांचं सांबार वगैरे सगळ्या काही गोष्टींमध्ये ही मिरची वापरली जाते. मिरची चांगली आहे की नाही हे त्याच्या बियांवरून कळतं. तर नेहमी मिरच्या घेताना आतलं बी पाहायचं आणि मिरची जर काळी असेल किंवा बुरशी पकडलेली असेल तर अशी मिरची घ्यायची नाही आहे. तर ही बेडकी मिरची ना नॉनव्हेजचे पदार्थ बनवतो ना त्याला खूप छान अशी शायनिंग देते. चिकन, मटन याला खूप छान असा लाल चमकदार रंग येतो, त्यामुळे भाज्या खूप छान दिसतात. जेवणाला चव आणि रंग येण्यासाठी ही मिरची वापरतो. तर नेक्स्ट मिरची आहे शंकेश्वरी मिरची. तर ही मिरची लांब आणि चवदार आणि अशी चमकदार असते. तर ही स्पेशली रंगासाठी आणि याच्या चवीसाठी ओळखली जाते. कोल्हापूरजवळ असलेल्या संकेश्वर ह्या गावी ही उगवली जाते, त्यामुळे ह्या मिरचीला शंकेश्वरी असं म्हणतात. तर कोल्हापूर मसाल्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ही वापरली जाते. पातळ सालीची आणि लांबलांब असणारी ही मिरची खूपच चमकदार दिसते. ही मिरची खूपशी अशी तिखट नसते, फक्त याचा रंग खूप छान येतो आणि मसाल्याला वाससुद्धा खूप छान येतो, त्यामुळे मी इथे 1/2 किलो घेतलेली आहे. या मिरचीचा औषधी उपयोगसुद्धा आहे. या मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतो आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो छान असा बॅलेन्स करतो संपूर्ण मसाल्याचा, त्यामुळे इथे ही शंकेश्वरी मिरचीचा वापर केलेला आहे. पुढची जी मिरची आहे ती म्हणजे काश्मिरी लाल मिरची. ही मिरची अन्नाला गडद रंग देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मिरच्यांचा रंग खूप लाल असतो, त्यामुळे जेवणालासुद्धा मस्त रंग चढतो आणि चव खूप तिखट किंवा मसालेदार होऊ देत नाही भाजीची किंवा कुठलाही पदार्थ बनवाल त्याची. काश्मिरी मिरची स्पेशली नॉनव्हेज पदार्थांमध्ये खूप छान रिझल्ट येते, म्हणजे जसे की तंदुरी चिकन असेल किंवा मच्छी फ्राय असेल अशा पदार्थांमध्ये मस्त दिसते ही काश्मिरी मिरची. आणि या मिरचीपासून बनवलेले लोणचे आणि विविध प्रकारच्या चटण्यासुद्धा खूप छान लागतात. तर ही मिरची, काश्मिरी मिरची, रंगासाठी घेतलेली आहे आणि चवीसाठी घेतलेली आहे. तर ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत 1 किलो.
मिरची चांगली आहे की नाही हे ओळखण्यासाठी याच्या आतील बिया चेक करायच्या. जर काळपट असतील तर त्या मिरच्या घ्यायच्या नाहीत. तर ही काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता पुढची मिरची पाहूया. ही मिरची आहे पट्टी मिरची, पांढरी मिरची. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत, तर तुमच्याकडे काय नाव असेल हे मला माहिती नाही. तर ही मिरची आहे, ही छान अशी हलकी अशी तिखट असते. तर संपूर्ण मसाल्याचा तिखटपणा बॅलेन्स करण्यासाठी ही घेतलेली आहे मिरची मी. तर याचा रंगसुद्धा छान येतो, थोडासा काळपट रंग आहे याचा, त्यामुळे पूर्ण मसाल्याला छान असा तर्री येते, छान वास येतो ह्या मिरचीमुळे. गडद रंग, चप्पटशी मिरची आणि थोड्याफार प्रमाणात बिया असं ह्या मिरचीचं एकंदरीत वर्णन आहे. मिरची छान अशी चकाकणारी आहे, त्यामुळे मसाल्यालासुद्धा खूप छान अशी चकाकी येते. तर ही मिरची मी घेतलेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी घेतलेली आहे. तर मिरची घेतानासुद्धा छान अशी पारखून घ्यायची आहे, बिया चेक करून घ्यायच्या आहेत. खराब असलेल्या बिया असतील तर त्या मिरच्या घ्यायच्या नाही आहेत. आणि मिरच्या घेताना त्या थोड्याशा ओलसर असतात, त्यामुळे घरी आल्यावर त्या सुकवाव्या लागतात 2 दिवस तरी. आणि ना ह्या मिरच्यांना पाणी मारलेलं असतं, त्यामुळे त्या जळजळ असतात. मिरच्या घेताना नेहमी ना देठ काढलेल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत, कारण की देठ जर काढलेले असतील ना तर मिरचीतलं सगळं काही बी खाली पडतं, म्हणजे मिरचीत हवं तेवढं बी मिळत नाही आणि मसाल्याला हवी तशी चवसुद्धा मिळत नाही. तर ही आहे पट्टी मिरची किंवा पांढरी मिरची. आता नेक्स्ट आणि शेवटची मिरची आहे ती म्हणजे घाटी मिरची किंवा लवंगी मिरची. तर आम्ही याला घाटी मिरची म्हणतो. आणि ह्या मिरचीबद्दल खूपच असं वेगळं काही सांगायची गरज नाही आहे, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ही मिरची झणझणीत असते, त्याच्या तिखटपणासाठी ही मिरची प्रसिद्ध असते. तर संपूर्ण मसाल्यामध्ये जेवढ्या काही मिरच्या घेतलेल्या आहेत त्या त्या खूपशा अशा तिखट नाही आहेत, पण ही मिरची घातली की ती मसाला जो आहे ना तो तिखट होतो. तर अर्थातच बिया चेक करून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी झणझणीत असं कटासारखं कालवण होण्यासाठी आणि मस्त तर्रीदार रस्सा होण्यासाठी ह्या मिरचीचा वापर केला जातो. तर छोट्याशा बुटक्याशा चमकदार अशा ह्या मिरच्या असतात. तर या संपूर्ण मसाल्यामध्ये टेस्ट तिखटाची टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी मी 1/4 किलो इतक्या ह्या घाटी मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि अतिशय टेस्टी होतो हा संपूर्ण मसाला. ह्या संपूर्ण मिरच्यांचं एक असं छान असं ठराविक बॅलेन्स असलं ना वजनाचं, तर खूप छान असा मिरचीचा मसाला तयार होतो, आगरी कोळी मसाला. तर मंडळी, आगरी कोळी मसाल्यामध्ये पडणाऱ्या ह्या 6 प्रकारच्या 6 वेगवेगळ्या मिरच्या आणि त्याचे गुणधर्म तुम्हाला लक्षात आले असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करून ठेवा. म्हणजे जेव्हा मी मसाल्याचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन्स मिळेल. तर त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार. तर आता ह्या मिरच्या छानपैकी 2 दिवस सुकवणार आहे, त्याची देठ मोडून घेणार आहे आणि मग याचा बनवणार आहे मी आगरी कोळी पद्धतीचा मसाला. तर मसाल्याची व्हिडिओसुद्धा टाकणारच आहे, त्यासाठी लिंकमध्ये जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.